ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शेवटी आपलं आंदोलन मागे घेतलं। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी 4 तास पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन केलं। शेवटी खैरे यांचा तक्रार अर्ज आता मुंबईला पाठवला जाणार आहे। गुन्हा औरंगाबादमध्ये दाखल झाला नाही तर औरंगाबाद खंडपीठात आपण याचिका दाखल करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला होता। आंदोलन संपल्यानंतर खैरे यांनी संताप व्यक्त करत किरीट सोमय्या यांना शक्ती कपूर म्हटलंय। सोमय्या माझ्या समोर आला तर त्याला फटके मारीन असं सुद्धा खैरे यांनी म्हटलंय। किरीट सोमय्या आपल्याला घाबरतात असं चंद्रकांत खैरे यांचं म्हणणं आहे। सोमय्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावं असं खैरे यांनी म्हटलेलं आहे। गुन्हा दाखल करण्यासाठी खैरेंनी धरणं आंदोलन देखील केलं, मात्र पोलिसांनी विनंती केल्यानंतर शेवटी त्यांनी आंदोलन मागे घेतलं। सोमय्यांच्या विरोधातला जो तक्रार अर्ज चंद्रकांत खैरे यांनी दिलेला होता तो आता मुंबईला पाठवला गेलेला आहे। पुढची बातमी बघूया। युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार रवी राणा यांची आज अमरावती पोलिसांकडून चौकशी केली गेली आहे। पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावरील शाईफेक प्रकरणी रवी राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी रवी राणा यांची चौकशी झाली आहे। जवळपास 2 तास ही चौकशी झाली। शाईफेक प्रकरण घडलं त्यावेळेला आपण दिल्लीत होतो। पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप रवी राणा यांनी केलेला आहे। गेल्या 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटलाय। एसटी कर्मचाऱ्यांना आता 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेले आहेत। एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊ नये असं सुद्धा कोर्टानं म्हटलंय। परिवहन मंत्री अनिल परब यांनी सुद्धा 22 तारखेपर्यंत कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचं सांगितलेलं आहे। त्यानंतर सुद्धा कामावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही परब यांनी स्पष्ट केलंय। आपल्याला आपल्या मागण्याचा पूर्ण हक्क आहे, परंतु जनतेला वेटीला धरून एसटी महामंडळाचं नुकसान करून आपण संप चालू ठेवू नका, आपण कामावर या, आपल्यावरील सर्व कारवाया आम्ही मागे घेऊ असं आम्ही किमान 7 वेळा एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं होतं आणि 7 वेळा आवाहन करून देखील त्यापैकी काही कामगार आले, बरेचसे कामगार आले नाहीत। आपण जर म्हणत असाल तर यावेळी देखील आम्ही कुठलीही कारवाई न करता कर्मचाऱ्यांना कामावर घेऊ अशी आम्ही कोर्टाला आम्ही हमी दिली आणि त्यावर कोर्टाने 22 तारखेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर यावं, कामावर रुजू व्हावं, आपण कुठलीही त्यांच्यावर कारवाई करू नये असं आम्हाला सांगितलेलं आहे। कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरून मुंबई हायकोर्टानं राज्य आणि केंद्र सरकारला चांगलंच खडसावलंय। कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा वाद सामंजस्यानं मिटवा, तुमचं राजकारण कोर्टात आणू नका असे निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत। तर जनहिताचा प्रकल्प मार्गी लागणं महत्त्वाचं असून जनतेसाठीची कामं करताना आपापसातले वाद विसरा असंही हायकोर्टानं म्हटलंय। देशातलं एक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राचा नावलौकिक आहे, परंतु याच महाराष्ट्रात बालकांचे हक्क मात्र सुरक्षित नाहीत। कारण तब्बल 2 वर्षांपासून राज्य बालहक्क आयोगाला अध्यक्ष आणि सदस्यच नाही, त्यामुळे राज्यातील बालहक्क आयोग वाऱ्यावर आहे। राज्यातील शिक्षण घेणाऱ्या बालकांचे प्रश्न त्यामुळे सोडवले जात नाहीयेत। विद्यार्थ्यांच्या शेकडो तक्रारी तशाच पडून आहेत। याविरोधात पालकांनी हायकोर्टात धाव घेतली आणि त्यानंतर कोर्टानं सरकारचे कान टोचलेत। 6 आठवड्यात बालहक्क आयोग अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश हायकोर्टानं सरकारला दिलेले आहेत। महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगासाठीचे अध्यक्ष आणि सदस्य येत्या 6 आठवड्यात निवडले जावेत असं हायकोर्टानं राज्य सरकारला सांगितलेलं आहे। बालहक्क आयोग अध्यक्षांची तातडीनं नेमणूक करा अशा आशयाचे निर्देश कोर्टानं राज्य सरकारला दिलेत। गेल्या 2 वर्षांपासून राज्य बालहक्क संरक्षण आयोगाला अध्यक्ष किंवा सदस्यच नाही आहेत। 2 वर्षांपासून हा आयोग वाऱ्यावर आहे। या अनुषंगानं हे निर्देश
हायकोर्टाकडून दिले गेलेले आहेत। माननीय बालकाकडे मानसिक त्रास जो झाला मुलांना त्याच्याबद्दल तक्रार दाखल करायला लागलेली, ती आम्ही तक्रार दाखल केली आणि त्याच्यावर आम्हाला दिसून आलं की फक्त इकडनं पत्र जात आहेत शिक्षण खात्यांना आणि आमच्या मुलांना जो मानसिक त्रास भोगायला लागला त्याच्याबद्दल काहीच कुठनाही आम्हाला न्याय भेटत नाही आहे। जेव्हा हे जुलैपासून चालू होतं आणि फक्त पत्र व्यवहार चालू होते बालक आयोग आणि शिक्षण खात्यामध्ये, तेव्हा मग आम्हाला कळलं की आयोग रिकामीच आहे। बातमी कोल्हापूरमधली आहे। कोल्हापूरमधल्या स्त्री भ्रूण हत्या प्रकरणाचा न्यूज 18 लोकमतनं पर्दाफाश केलाय। हा पर्दाफाश केल्यानंतर आढळलेली आक्षेपार्ह यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। या यादीत मेल फिमेल असा उल्लेख करून त्यापुढे त्याची किंमत असलेली ही यादी आहे। या यादीत गोव्यापासून मुंबईपर्यंतची नावं आहेत। स्त्री भ्रूण हत्या रॅकेटचा पर्दाफाश न्यूज 18 लोकमतनं केलेला आहे। हा पर्दाफाश केल्यानंतर आढळलेली एक यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत सध्या। ज्ञानेश्वर, ही यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे, अनेक नावं यामध्ये असल्याचं पाहायला मिळतं आहे, काय नेमकी या संदर्भात आता कारवाई केली जाणार आहे? पन्हाळा तालुक्यातील पडळ या गावामध्ये ही घटना आहे, ती घडलेली आहे। या ठिकाणी अवैधपणे गर्भलिंग तपासणी आणि गर्भपाताचं रॅकेट आहे ते चालवलं जात होतं आणि त्याचा पर्दाफाश आहे। ते आता पुढं येऊन स्टिंग ऑपरेशन करून PCPNDT समिती असू दे किंवा जिल्हा प्रशासन, त्यांनी हा सगळा प्रकार आहे ते उघडकीला आणलेला आहे आणि त्यामुळे एकच खळबळ आहे ती कोल्हापूरमध्ये उडालेली आहे। आणि आत्ता आपल्या न्यूज 18 लोकमतच्या हाती यातली जी यादी आहे ती यादी लागलेली आहे। या यादीमध्ये गोव्यापासून अगदी मुंबईपर्यंतची नावं आहेत ती समाविष्ट आहेत आणि त्याच्यापुढं मेल आणि फिमेल आणि या गर्भपातासाठी देण्यात येणारी रक्कम याचा आहे तो या ठिकाणी संदर्भ आहे। आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या अवैध गर्भपातातून लाखो रुपयांची कमाई डॉक्टर हर्षल नाईक आणि उमेश पवार हे दोघं करत होते। खरं तर हे दोघेही भोगस डॉक्टर आहेत, त्यांना या संदर्भातला कुठलाही अनुभव नाही। मात्र असं असताना सुद्धा एजंटाकरवी हे ते रॅकेट चालवत होतं आणि याची कुणकुण जिल्हा प्रशासनाला लागल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी छापा टाकला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार आहे ते उघडकीला झालेले। न्यूज 18 लोकमतच्या हाती हा सगळा स्टिंग ऑपरेशनचा प्रकार आहे तो हाती लागल्याने यातून अनेक धक्कादायक प्रकार आहेत ते समोर आलेले आहेत। या डॉक्टरांच्याकडे गर्भपाताची औषधं आणि गर्भपात करण्यासाठीचं साहित्य हे सुद्धा साहित्य या ठिकाणी आढळून आलेलं आहे। त्यामुळे एकूणच मोठ्या प्रमाणात आहेत ते हा डॉक्टर गर्भपात करत असल्याचं या ठिकाणी उघडकीला येते आणि त्या अनुषंगाने आता पोलिसांनी कारवाई करत तिघांना या संदर्भात ताब्यात घेतलेलं आहे। मात्र एकूणच या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी आता तपास करण्याची गरज आहे ती व्यक्त होताना पाहायला मिळते। खरं तर पुरोगामी कोल्हापूरमध्ये गेल्या काही महिन्यापासून मुलींचा जन्मदर आहे तो घटत आहे, विशेषतः पन्हाळा तालुक्यामध्येच हा जन्मदर घटत असताना पन्हाळा तालुक्यामध्येच हा सगळा प्रकार होत असल्याचं आता उघडकीला आलेलं आहे। जिल्हा प्रशासनाचे इथून पाठीमागं का याच्याकडे लक्ष गेलं नाही हा सुद्धा एक सवाल आहे, कारण बोगस डॉक्टरांच्यावर वारंवार कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी होत असते आणि तसं एक पथक नेमण्याचा आदेश सुद्धा आहे। मात्र या डॉक्टरांच्यावर कोणत्याही पद्धतीची कारवाई होत नाही आणि त्यामुळे हे डॉक्टर मिळालेल्या संधीचा फायदा घेत असली कृत्य करत असतात आणि त्याचा फटका आहे तो मोठ्या प्रमाणात समाजाला बसत असतो। या अवैध गर्भपातामुळे अनेक जणांना इजा सुद्धा पोहोचल्या असेल, मात्र हा सगळा प्रकार आहे ते ह्याचा तपास खोलात जाऊन केल्यानंतर आपण म्हणाला की कदाचित याची व्याप्ती येत्या काळात अजून वाढू शकते किंवा मोठी असू शकते, रॅकेट मध्ये आणखी काही लोक असण्याची शक्यता आहे। या अनुषंगाने पोलिसांनी आता तपासाला सुरुवात केली आहे का? पोलिसांचा प्राथमिक तपास नेमका काय सांगतो? जिल्हा प्रशासनानं या संदर्भातली सगळी तक्रार आहे ते पोलिसांच्याकडे दिलेले आहे। पन्हाळा पोलीस या ठिकाणी जाऊन आता पंचनामा करत आहेत। ज्या काही पुरावे आरोग्य विभागानं जप्त केलेले आहेत ते पोलिसांच्याकडे दिलेले आहेत। मात्र एकूणच या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे आणि त्या अनुषंगानं पोलिसांनी सुद्धा पावलं उचलण्याची गरज आहे। खरं तर आपल्या हाती जी यादी लागलेली आहे ती यादीसुद्धा पोलिसांना या सगळ्या पथकानं दिलेली आहे, मात्र या यादीमध्ये पूर्णपणे पत्ता नाही। त्यामुळे पोलिसांच्या समोर आव्हान आहे की तिथंपर्यंत जाऊन या सगळ्यांना शोध घेणं आणि त्या
आणि ह्या डॉक्टरांना किती रुपये दिले किंवा हे सगळे लोक कोणाकरवी या ठिकाणी येत होती, कारण अगदी गोव्यापासून मुंबईपर्यंतची ही यादी आहे, त्यामुळे राज्यभरात हे संपूर्ण रॅकेट आहे ते पसरल्याचं या ठिकाणी दिसून येते आणि त्यामुळे याची व्याप्ती आहे ते मोठ्या प्रमाणात आहे. अनेक कळ्या आहेत ते गर्भातच खोडल्या गेलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात हा सगळा अवैध प्रकार सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथे पोलिसांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. या ठिकाणी हा सगळा प्रकार आहे तो पुन्हा एकदा उघडकीला आणून त्याची व्याप्ती आहे आणि त्याच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. मात्र ते पोलीस इथपर्यंत पोहोचणार का हे सांगणं आता पाहणं महत्वाचं असणार आहे. बिलकुल ज्ञानेश्वर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या महत्वाच्या घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला तुमच्याकडनं निश्चितपणे जाणून घेणार आहोत. पुढची महत्वाची बातमी आता आपण पाहणार आहोत. पुण्यामध्ये किडनी तस्करीचा प्रकार उघडकीला आलाय. किडनी ट्रान्सप्लांटसाठी 15 लाखांचं आमिष दाखवून महिलेची किडनी काढून घेतली गेली आणि पैसे न देताच आरोपींनी पळ काढलाय. हा सगळा प्रकार प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये झाल्याचा आरोप करण्यात आलाय. एका महिलेनं या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, तर रुबी हॉल क्लिनिकनं सुद्धा याबाबत चौकशीची मागणी करणारं पत्र पोलिसांना दिलेलं आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हटलं जातं. सूरतच्या कतार गावात एक जीप उलटली, अपघात घडला आणि कुठेतरी या सगळ्या अपघातानंतर सुद्धा जीप चालक बचावलाय की काय असंच दिसतंय. अपघाताची अक्षरशः शहारे आणणारी ही दृश्य समोर आलेली आहेत. सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. सूरतच्या या गावातला हा अपघात आहे, जीप उलटून हा अपघात घडलाय. प्राथमिक माहिती जी मिळते त्या अनुषंगानं चालकाचं या जीपवरचं नियंत्रण सुटलेलं होतं आणि या नंतरच हा अपघात घडलाय. अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी ताबडतोब जीपकडे धाव घेतली आणि जीपमध्ये असलेल्या सर्वांना बाहेर काढलंय. सीसीटीव्हीमध्ये ही सगळी दृश्य कैद झालेली आहेत. दैव बलवत्तर होतं म्हणून या अपघातामध्ये वाहन चालक आणि वाहन चालकासोबत असलेली व्यक्ती यांचा जीव वाचलाय. किरकोळ जखमांवरच हा अपघात निभावला गेलाय. पुन्हा एकदा एका मुद्द्यावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार हा वाद उद्भवू शकतो असं दिसतं आहे, कारण कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवरून आता हा वाद निर्माण झाला आहे. मुंबईत XE या व्हेरियंटचा एक रुग्ण आढळल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेनं केलेला होता, मात्र केंद्रानं हा दावा खोडून काढलाय. आरोग्यमंत्र्यांकडून सुद्धा पालिकेच्या या दाव्याचं खंडन केलं गेलंय. XE व्हेरियंटची पुष्टी अजूनपर्यंत झालेली नाही, खात्री झालेली नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे. मात्र पालिकेनं केलेल्या या दाव्यानंतर नागरिकांमध्ये काहीशी घबराट पसरलेली होती, त्यामुळं आता चुकीची माहिती देणाऱ्यांवर काही कारवाई होणार का हाच प्रश्न उपस्थित केला गेलाय. काल मुंबई महानगरपालिकेनं एक जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल दिलेला आहे, ज्यामध्ये जिनोमच्या लॅबमधनं एक निष्कर्ष समोर आलाय की कापा आणि XR अशा पद्धतीचे दोन कोविड वॅक्सिन व्हेरियंट आपल्याला आढळलेत. राजेश टोपे जी आपल्यासोबत आहे, सर खरं तर आरोग्य विभागानं निर्बंध हटवलेले आहेत, परंतु ज्या अर्थी हा नवीन व्हेरियंट समोर आलाय काय नेमकी माहिती मिळते याबद्दल? या सगळ्या संदर्भाने आमच्या विभागाची जी बैठक झाली त्यामध्ये मी डॉक्टर व्यास जे आमचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आहेत त्यांना बोललो. त्यांनी पण खात्री केली, केंद्र सरकारबरोबर चर्चा झाली, कुठल्याही स्वरूपाने XE किंवा कापा अशा स्वरूपाचा कुठलाही नवीन व्हेरियंट कन्फर्म आलेला नाही. NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही केंद्र सरकारची एक अतिशय व्हेरियंट प्रमाणीकरण करणारी आणि अशा पद्धतीच्या सगळ्या टेस्ट्स करणारी एक अतिशय महत्त्वाची लॅब आहे जी पुण्यामध्ये आहे. तिथे आपण सॅम्पल्स दिलेले आहेत आणि त्यांनी कुठलाही कन्फर्मेशन याला दिलेलं नाही, त्यामुळे आत्तापर्यंत जे काही आहे ते ओमायक्रॉनच आहेत. मी एवढंच अधिकची माहिती सांगेल की या संदर्भात XE संदर्भात 10% मोर इन्फेक्शियस ज्याला म्हणतो आपण तशा पद्धतीनं म्हणजे संसर्ग 10% अधिक वाढू शकतो
अशा स्वरूपाची क्षमता असणारे हे व्हेरियंट आहे असा अभ्यास जो झालेला आहे त्याच्या बाबतीतली ही माहिती आहे, परंतु तो व्हेरियंट आहेच आणि तो आता सापडलेला आहेच असा अजिबात आज विषय नाही। कन्फर्म झाल्यानंतर त्याबाबतची अधिकची माहिती आम्ही निश्चित प्रकारे उपलब्ध करून देऊ। आज कॅबिनेटमध्ये सुद्धा याविषयी चर्चा होणं अपेक्षित आहे का, आणि जो कस्तुरबामधनं रिपोर्ट आलेला आहे त्याच्यावरती पुढे जाऊन कशा पद्धतीने निर्णय घेतला जाईल? मला असं वाटतं की पॅनिक होण्याचा अजिबात विषय नाही, त्यामुळे असा कॅबिनेटमध्ये याचा डिटेल चर्चा व्हावी अशातलाही अजिबात विषय नाही आहे। हा एकच विषय आहे की जर NIV ने कन्फर्म केलं तर त्या संदर्भातले प्रोटोकॉल्स केंद्र सरकारचे असतात, ICMR चे असतात, त्या संदर्भाने राज्य सरकारे काम करतात। मला वाटतं त्यांचा ज्या सूचना येतील त्या अनुषंगाने आम्ही पुढील कार्यवाही करू। नक्कीच, आपण बघतोय राजेश टोपे यांनी स्पष्ट केलेले आहे की चिंता करण्याची बाब नाही आहे, परंतु एकूणच सगळा रिपोर्ट हाती आल्यानंतर सूचना ज्या आहेत त्या राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येतील। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज अशी लोकमत, मुंबई। 2008 मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत। असे हल्ले रोखण्यासाठी, सागरी सीमा सुरक्षित करण्यासाठी गेटवे ऑफ इंडियावर स्कॅनिंग मशीन्सचं सुरक्षा कवच उभारलं गेलं, मात्र या यंत्रणेकडे दुर्लक्ष होत असल्याचं वास्तव समोर आलेलं आहे। गेटवे ऑफ इंडियासारख्या संवेदनशील जागेच्या सुरक्षेचा आढावा घेणारा न्यूज 18 लोकमतचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट पाहूया। गेटवे ऑफ इंडियाच्या भागामध्ये कुलूप लावून बंद असलेले हे आहेत काही कंटेनर, आणि या कंटेनरमध्ये अत्याधुनिक अशा 5 स्कॅनिंग मशीन धूळ खात पडलेत। गेटवेच्या परिसरात अलिबाग जवळच्या मांडवा धक्क्यावरून येणाऱ्या प्रवासी बोटींची संख्या लक्षणीय आहे, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाच्या तपासणी करता गेटवेला असलेल्या प्रत्येक धक्क्याला जोडून ही विशेष यंत्रणा उभारण्यात आली आहे। या यंत्रणेचा आढावा घेण्याकरता आम्ही कंटेनर मध्ये डोकावून पाहिलं तेव्हा आत असलेलं अद्ययावत स्कॅनिंग मशीन, त्यावर मुंबई पोर्ट ट्रस्टचा ठळक उल्लेख होता, पण वापरात नसल्यामुळे धूळ खात पडलेल्या या मशीनला गंज सुद्धा पडला होता। याच गेटवे ऑफ इंडियाच्या मागच्या बाजूला असलेल्या वेगवेगळ्या बोटींच्या माध्यमातून अनेक पर्यटक हे कोकण गोवा या बाजूने सुद्धा येत असतात, मांडव्यावरनं सुद्धा याच ठिकाणी पर्यटक येतात, आणि त्या सगळ्याच प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी म्हणून या ठिकाणी तब्बल हा आपण जो बॉक्स बघतोय, एक नाही दोन नाही तर तब्बल 5 बॉक्स या गेटवे ऑफ इंडियाच्या प्रिमायसेसमध्ये आहे। पण अक्षरशः याच्यामध्ये असलेले स्कॅनिंग मशीन किंवा याच्यामध्ये असलेली तपासणी यंत्र हे पूर्णपणे निकामी आहे का, निकामी झाले का, हा प्रश्न आता उपस्थित झाला। सुरक्षा यंत्रणेतल्या त्रुटीचं हे भयान वास्तव केवळ एका कंटेनर पुरतं मर्यादित नाही, परिसरातील सर्व 5 कंटेनरची हीच स्थिती आहे। तत्कालीन अद्ययावत यंत्रणा विना वापर तशीच धूळखात पडल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे जर त्याचा वापरच करायचा नव्हता तर या यंत्रणा बसवल्याच का, असाही प्रश्न निर्माण होतो। या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची तपासणी सुद्धा केली जाते, या ठिकाणी योग्य ती तपासणी केल्यानंतरच त्याला प्रवेश देण्यात येतो, पण आपण जर का बघितलं तर याच तपासणीच्या बाजूला जी जागा आहे त्या जागेतनं इथला प्रत्येक पर्यटक हा जात असतो, जाणाऱ्या पर्यटकाची तपासणी केली जात नाही। जाणारा पर्यटक फक्त गेटवे ऑफ इंडिया बघायला आलेला असतो का, तर जाणारा पर्यटक हा या ठिकाणी बोटीवरनं आलेला प्रवासी सुद्धा असतो। मुंबई पोर्ट ट्रस्टनं समुद्रातून येणाऱ्यांच्या तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केल्याचं मान्य केलं, पण ही यंत्रणा मुंबई पोलिसांच्याकडे सुपूर्द करण्यात आली होती अशी माहिती न्यूज 18 लोकमतच्या टीमला मिळाली। मग आम्ही मोर्चा वळवला तो पोलिसांकडे। या मशीन्स ज्या आम्हाला BPT कडून देण्यात आलेल्या आहेत, आणि सध्या मनुष्यबळाच्या अभावी जरी बंद असल्या तरी योग्य वेळी गर्दी वाढल्यानंतर ते आम्ही चालू करत असतो। सध्या मुख्य दरवाजावर फ्रिस्किंगचं जेव्हा प्रमाण कमी जास्त होतं त्यावेळी हे ओपन केलं जातात, इतरवेळी जे मॅनपॉवर आहे त्याच्यात आम्ही प्रॉपरली मॅनेज केले। पोलिसांच्या सारवासारवीनंतर जे चित्र आमच्या समोर होतं ते पोलिसांना दिसत नाही का, हा प्रश्न तसाच राहतो। गेटवेवर येणाऱ्या जाणाऱ्या कोणाचीही तपासणी होत नसल्याचं कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसलं। पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आम्हाला बोट ठेवायचं नाही,
पण 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. अशा घटना टाळायच्या असतील तर आपल्याकडे ज्या यंत्रणा आहेत त्याचा वापर आपण करणार तरी कधी. घटना घडल्यानंतर त्यातल्या त्रुटी दाखवल्या जातात, अहवाल मागवला जातो, पण आपण खबरदारी घेतली तर दुर्घटनाच घडणार नाही. शेवटी धूळखात पडलेल्या या मशीन्स जनतेच्या कररूपी पैशातूनच खरेदी करण्यात आले आहेत, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या जबाबदारीचं भान सर्वच यंत्रणांना असायला हवं एवढी मात्र अपेक्षा. अनेक वर्ष उलटले पण ही स्कॅनिंग मशीन अक्षरशः आता गंज खात आहे, धूळ खात पडली आहे, कारण त्याचा कधी उपयोगच झाला नाही. मुंबई पोलिसांना सुपूर्द केलेल्या स्कॅनिंग मशीनचा उपयोग होणार की नाही होणार हा प्रश्न, अर्थात याचं उत्तर द्यावंच लागणार. सगळ्यात शेवटी सुरक्षा यंत्रणा, तीही महत्वाची. व्हिडिओ जर्नालिस्ट संदीप मोरेसह प्रशांत बाग, न्यूज 18, लोकमत, गेटवे ऑफ इंडिया, मुंबई. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र यानंतर महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊन तुमच्या समोर येत आहेत माझे सहकारी मिलिंद भागवत. तर बघायला विसरू नका महाराष्ट्राची खबरबात. इथं थांबूया. नमस्कार.